आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी तसंच मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं जिल्हा प्रशासन आणि ठाणे क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्तपणे जिल्ह्यामध्ये महामतदार जागृती रथ फिरवण्यात येणार आहे. या रथाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखवून रवाना केलं. यावेळी प्रसिद्ध अभिनेता मंगेश देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमण, स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर, उपजिल्हाधिकारी सर्जे राव मस्के पाटील तसंच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा क्षेत्र आहेत. विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पुढील 2 दिवस मतदानाची जागृती करत हा रथ फिरणार आहे. मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून हा रथ विधानसभा क्षेत्रात फिरणार आहे. मतदान करा, मतदान करा, सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा असा संदेश देणाऱ्या या रथासोबत 7 कलाकारांचा चमू असून नृत्य गाण्यातून तसंच ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून हा रथ लोकांचं लक्ष वेधून घेतोय.